दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने पर न घेता इतर पर्यायाचा वापर करून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात यावा या सगळ्या संदर्भातली याचिका जी आहे ती माननीय सुप्रीम कोर्टामध्ये मा दाखल करण्यात आलेली आहे या याचिकेवर आज सुनावणी पार पडली आणि ही याचिका आता जस्टिस खानविलकर यांच्या बेंचकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे या सगळ्या संदर्भातली सुनावणी आता उद्या म्हणजेच बावीस फेब्रुवारी रोजी होणार आहे या सगळ्या संदर्भात निकाल आता उद्याच येतोय का याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे परीक्षा ऑफलाईन पद्धतीने न घेता इतर पर्यायांचा वापर करावा अशी मागणी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडनं करण्यात येत आहे तर परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच व्हावी अशी मागणी सुद्धा काही विद्यार्थ्यांनी केलेली आहे मात्र या सगळ्या संदर्भातली याचिका आता सुप्रीम कोर्टामध्ये गेली असल्यामुळे माननीय सुप्रीम कोर्ट या सगळ्या संदर्भात काय निर्णय देते हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे या सगळ्या संदर्भात आता उद्या काय निकाल लागेल याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे तर मित्रांनो आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळालेली असेल या सगळ्या संदर्भात आपल्याला काय वाटतं नक्की की मला कमेंटच्या माध्यमातून कळवा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद हॅव अ नाईस टाईम